अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील पत्रकार प्रशांत ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव रुद्र यांच्या वाढदिवसाला केक ऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला. दिसायला छोटा आहे परंतु क्रांतिकारी विचार आहे. केक ऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा करणे हा एक छान उपक्रम आहे. फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर केल्यास यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या शेतकऱ्याचं फळ खरेदी करून त्याला मदत होते का हा आपण विचार आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्यांच्या मालाला एक चांगला दर भेटण्यास मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक केक ऐवजी फळाचा वापर केला तर निश्चितच आपल्या आरोग्याला सुद्धा फायदा आहे. केकमध्ये असणारे केमिकल वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणापासून बनवतात. आज आपण अगोदरच त्रस्त झालेलो आहोत, उत्तम आहार मिळत नाही. त्यातून असे पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर जर आपण केला तर महाराष्ट्रातील देशातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा विचार नवीन पिढीतल्या तरुणांनी केला पाहिजे. शहरामध्ये असंख्य लोक केकवरती खर्च करतात, केक तोंडाला लावतात, फेकून देतात. परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळांचा असेल तर तो आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे. तो त्याची चव आनंदाने चाखू शकतो आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उत्तम आहार मिळू शकतो असा विचार यावेळी प्रशांत ठाकरे यांनी व्यक्त केला. आवाज टीव्ही न्यूजसाठी बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर.